विदर्भ टीवी में आप सभी का स्वागत है। ओबीसी और अनुसूचित जाति अनुसूचित जमाती वीजेएनटी के विकास के लिए सरकार द्वारा कई संस्थाएं बनाई गई। उसी तर्ज पर मराठा कुणबी समाज और ओबीसी समाज के विकास के लिए सारथी इस संस्था की स्थापना की गई थी, लेकिन अब सारथी और अन्नासाहेब पाटिल आर्थिक महामंडल या दोनों संस्थाओं को उप मुख्यमंत्री अजीत पवार इन्होंने नियोजन विभाग में सम्मिलित करने का निर्णय लिया है, जिसके बाद कई सवाल भी खड़े हो रहे हैं। इस विषय पर बात करने के लिए हमारे साथ इस वक्त मौजूद है पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले। सर, सबसे पहले विदर्भ टीवी में आपका स्वागत है। राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार इन्होंने सारथी और अन्नासाहेब पाटिल महामंडल इन दोनों संस्थाओं को नियोजन विभाग में लेने का निर्णय लिया है, क्या कहेंगे सर इसके बारे में आप? बार्टीच्या धरतीवर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सारथी या संस्थेची स्थापना महाराष्ट्रातल्या मराठा कुणबी मराठा कुणबी आणि ओबीसी बांधवांच्या विकासासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती। तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात या संस्था स्थापन झाली होती। आता या ठिकाणी मुख्यतः हा जो विषय आहे हा ओबीसी विभागाकडे ओबीसी वीजेएनटी विकास मंत्रालय जो महाराष्ट्र शासनामध्ये स्थापन झाला त्या मंत्रालयाच्या अधीनस्थ सारथी ही संस्था आहे, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे पण ओबीसी आणि मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेले महामंडळ आहे। हे दोन्ही नियोजन विभागाकडे घेण्याचा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला या निर्णयाचं तसं स्वागत केलंच पाहिजे, त्यांनी नक्कीच एक चांगला निर्णय त्यांनी घेतला। परंतु ओबीसी विभागाकडून नियोजन विभागाकडे हा विभाग वर्ग निर्णय हा जो विषय आहे हा वर्ग करण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे मुळातच, कारण ओबीसी विभागालाही जरी पैसे दिले असते तरी पण या सगळ्या सारथीचा आणि अण्णासाहेब विकास महामंडळाचा आपल्याला विकास करता येणं शक्य पण आहे, कारण तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी 200 कोटी रुपये त्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दिलेच होते, त्याचबरोबर सारथीची स्थापनाही त्या उद्देशानंच केली होती। त्याच्यामुळे नियोजन विभागाकडे वर्ग करण्याच्या संदर्भात ही जी भूमिका आहे त्या भूमिके अजूनही स्पष्ट झालेली नाही आहे महाराष्ट्रात। त्याच्यामुळे ओबीसी समाजांचा विकास आणि प्रत्येकच जातीनिहाय पोलरायझेशन करण्याची किंवा याच्यामागे राजकीय प्रेरणा पण असू शकते अशी संख्या साधारणतः सगळ्यांना या ठिकाणी येत आहे। सर, लोकशाही अण्णाभाऊ साठे इनकी इस वर्ष स्वर्ण जयंती महोत्सव मनाया जाएगा, क्या लगता है आपको महाविकास आघाड़ी की सरकार द्वारा इस वर्ष किस तरह का उपक्रम चलाया जाना चाहिए? इस स्वर्ण जयंती के लिए आवश्यक फंड उन्हें मिला है क्या, क्या कहेंगे आप? आता सरकार मागच्या कालखंडामध्ये जे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी निर्णय घेतला होता की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे स्वर्णजयंती वर्ष आहे, म्हणजे 100वी वर्ष जयंती यावर्षी येत आहे आणि त्याच्यासाठी मागच्या सरकारनं त्याच्यामध्ये 100 कोटी रुपये स्वर्णजयंती उत्सव समारोह हो साजरा करण्याच्या दृष्टीनं आणि वेगळ्या योजना आमच्या मातंग समाजासाठी करण्याच्या बाबत 100 कोटी रुपयाची तरतूद केली होती। परंतु त्यात 100 कोटी रुपयामधला एकही रुपया वितरित करण्यात आला नाही किंवा आर्थिक याच्या बजेटमध्ये पण टाकण्यात आलेला नाही आहे आणि ज्या समितीची बैठक व्हायला पाहिजे होती ते समितीची कोणतीही बैठक पण आतापर्यंत घेण्यात आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्रात ते भूषण होते खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या स्वर्णजयंती जे वर्षाच्या निमित्तानं हे सरकार या ठिकाणी काहीच करत नाही आहे, साधी बैठकही झाली नाही आणि 2 महिने पण आता उरलेले नाही आहेत अण्णाभाऊ साठे यांची 100वी जयंती वर्ष संपन्न होत आहे। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या सरकारनं यासाठी काही एक केलेलं नाही आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये जर आपण अजून पाहिला की 125व्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती वर्षाच्या निमित्तानं मागच्या कालखंडामध्ये समता प्रतिष्ठान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आहे दिल्लीला त्याच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले होते, त्याच्यासाठी 60 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती आणि त्याच्यासाठी जी पदं आहेत पदनिर्मिती पण झाली होती पण या सरकारनं त्याकडे पण लक्ष दिलेलं नाही आहे। अनुसूचित जातीचे जेवढे महामंडळ आहेत मग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळ असेल, अपंग वित्त महामंडळ असे आहे,
किंवा संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळ आहेत, या महामंडळाला पण पैसे दिलेले नाही आहेत. आणि संपूर्ण अनुसूचित जातीच्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना ठप्प करण्याचा सरकारचा निर्णय एकीकडे, आणि दुसरीकडे फक्त एखाद्या महामंडळाला जातीच्या नियाना OBC महामंडळाचे सारथीच्या धर्तीवर जी OBC समाजासाठी संस्था निर्मित करण्याच्या बाबतीमध्ये जी घोषणा झाली होती त्याच्यापुढे पुढं काय करण्यात आलेलं नाही आहे. म्हणजे एकूणच फक्त कुठंतरी जातीचा हेतू पाहण्याचा पण विषय सरकारचा नाहीच आहे, परंतु प्रत्येक विभागातल्या सामाजिक न्यायाची जी संकल्पना होती सगळीची सगळी संकल्पना कुठंतरी चुकीच्या दिशेनं नेण्याचा आणि सामाजिक अन्याय करण्याचा अशी सरकारची भूमिका निश्चितच चांगली योग्य नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांना सामाजिक जेवढे कोण असतील, VJNT असतील, अनुसूचित जातीचे असतील, OBC समाजाची लोकं असतील, कारण मागच्या सरकारनंच एक निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभाग होता त्याचे OBC साठी स्वतंत्र OBC विभाग मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता, OBC मंत्रालय झालं होतं, त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यावेळेस सरकारनं घेतली होती आणि कोर्टात पण तो शेवटी निर्णय पण झाला होता आणि मराठा समाजाला आरक्षण पण देण्यात आलं होतं. म्हणजे एकूणच जर पाहिलं पण जे मागच्या सरकारनं जे काही निर्णय घेतले ते पण योग्य रीतीनं राबवण्यात येत नाही हे दुर्दैव आहे. आणि निश्चितच मला वाटते का नुसत्या घोषणा करून याच्यामध्ये काय होणार नाही. नियोजन विभागाकडे जर सारथी संस्था जर घेतली तर त्याला योग्य पद्धतीनं निधी दिला गेला पाहिजे. आता त्या ठिकाणी फक्त सामाजिक न्याय विभागाचाच निधी वापरण्यात येत आहे, त्याच्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली पाहिजे होती. आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे पण इकडे तिकडे वळवण्यापेक्षा सगळ्या विभागाला, OBC विभागाला, मग सारथी संस्थेला, बार्टी संस्थेला, समता प्रतिष्ठानला, आणि आता OBC समाजासाठी आपली एक नवीन संस्था जी झाली आहे त्या संस्थेला नियोजन विभागानं चांगल्या रीतीनं पैसे दिले पाहिजे आणि सगळ्या समाजाचा खऱ्या अर्थानं विकास करावा हा उद्देश लक्षात घेऊन सरकारनं काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय. सर बहुत बहुत धन्यवाद हमसे बात करने के लिए और हमें अहम जानकारी देने के लिए. तो ये थे हमारे साथ पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, जिन्होंने सारथी और अन्ना साहेब पाटिल महामंडल के नियोजन विभाग में सम्मिलित किए जाने के निर्णय पर अपनी बात रखी. साथ ही यहाँ और एक सवाल खड़ा होता है कि जिस तरह राज्य सरकार द्वारा OBC समाज के विकास के लिए कार्य कर रही है, ठीक उसी तरह अनुसूचित जाति अनुसूचित जनजाति VJNT के लिए भी कार्य करे, इन्हें अनदेखा ना करे, क्योंकि इससे कहीं ना कहीं सामाजिक न्याय विभाग की संकल्पना पर असर पड़ेगा.